हरिओम, श्रीराम अंबाद्या. मी शिवानी वीरा तिरलोटकर. माझा अनुभव हा एक 2016 आपला बापू आपल्यासाठी नेहमीच धावत असतो. तो सांगतो पण की मी तुला कधीच टाकणार नाही. तर हा त्यातला एक अनुभव आहे. आमचं गावचं घर बांधत असताना आम्हाला अर्जंटली गावाला जावं लागलं. आदल्या दिवशी फोन आला की तुम्हाला उद्या यावं लागणार आहे, काही काम आहे. तर म्हटलं कसं काय करायचं, कसं मॅनेज करायचं, तिकीट्स कसे भेटणार, बसचं काय. तर अरेंज होत नव्हती कुठचीच बस. म्हटलं मम्मीला मी जाते तिकीट्स काढते. तर मी इथून कणकवलीचे तिकीट्स काढले. तर वेटिंगच होते कारण लगेच दुसऱ्या दिवशी त्या तिकीट्स तर भेटणार नाही. म्हटलं ठीक आहे. असं झालं, काढले तिकीट्स मी आणि मला चांगलं आठवतं आहे की ते प्रॉपर वेटिंगच होते. मी तिकीट्स, मला सवय आहे की मी कायम बघते तिकीट जे काही असू दे. तर ते मी तिकीट्स बघितले, त्याच्यावर वेटिंग आलेलं सगळं प्रॉपर होतं. तर घरी आली आणि जशी आप नेहमीची सवय की ब्लडचे रिपोर्ट्स आले बापूंकडे ठेवा, एक्झामचा रिझल्ट आला बापूंकडे ठेवा, बापूंच्या पायाशी सगळं आधी बापू बघणार मग आपण बघायचं, कुठचे तिकीट्स आले बापूंच्या पायाशी ठेवा, सॅलरी आली बापूंच्या पायाशी ठेवा. तर तसंच केलं, मी तिकीट्स आणले बापूंच्या पायाशी ठेवले. आणि असं होतं की माझ्या आईला त्यावेळी कमरेचा खूप जास्त त्रास होता, म्हणजे ती पूर्ण वेळ बसून जाऊ शकत नव्हती. तर अशा वेळेत जर मला सीट नाही तर कसं मी तिला घेऊन जाणार, असा मला खूप मोठा प्रश्न पडलेला. तरी मम्मी बोलली ना आपल्याला गावाला जायचंच आहे, कसं जायचं कसं नाही ते बापूच बघेल. असं म्हणून आम्ही सकाळची 6:45 जनशताब्दी असते ठाण्यावरनं, तर आम्ही ती पकडली वेटिंग तिकीट घेऊनच. झालं असं, पकडली बसलो आणि एक TC आले सकाळीच. गोरे गोरे होते, उंच, अगदी आपल्या बापूसारखे. काहीच फरक नव्हता त्यांच्यामध्ये बापूंमध्ये. तर ते म्हणाले तिकीट्स द्या. तर आम्ही त्यांना दाखवली, आम्ही त्यांना सांगितलं की आमच्यासोबत असं असं झालं, आम्हाला जावं लागतं अर्जंटली. तर ते म्हणाले नाही, तुमची तिकीट तर ही बुकड आहे, हा हा तुमचा सीट नंबर आहे, हा हा तुमचा कोच आहे. म्हटलं अहो शक्यच नाही आहे असं मी त्यांना सांगते, हे शक्यच नाही आहे. काल मी स्वतः वेटिंगची तिकीट काढली आहे आणि ही तिकीट कशी बुक होईल, ह्याच्यावरती सीट नंबर कसा येईल. तर ते बोलतात नाही, तुमची जाण्याची तिकीट सुद्धा बुक आहे. आणि ह्यांना हे पण सांगते की येतानाची पण वेटिंगच आहे. बोलतात नाही, तुमची येतानाची तिकीट सुद्धा बुकड आहे, हे बघा तुम्ही बघा. आणि त्यांनी मला तिकीट दाखवली आणि त्याच्यावरती खरोखरच सीट नंबर, कोच नंबर सगळं होतं. त्यांनी नेऊन आम्हाला आमच्या सीटपाशी बसवलं आणि म्हणजे तो प्रवास इतका उत्तम झाला, म्हणजे अगदी बापूच आले. आणि तो ते सगळं सीट नंबर चेंज करणारा वगैरे, माझ्या आईला असा इश्यू असताना कमरेचा, तो आपला बापूच होता. आणि तो अगदी काहीही करू शकतो, तो त्याचा शब्द आहे ना, त्याने अगदी तंतोतंत पाळला. त्याच्यासाठी खूप खूप अंबज्ञ. दुसरं असं की 2017 दसऱ्याच्या वेळी माझ्या घरी एक हवन होता. तर असं झालं की आणि त्याच वेळी आदल्या दिवशी आपल्या एल्पिस्टन ब्रिजचा एक इन्सिडेंट झाला, ज्यावेळी खूप गर्दी झाली, काहीतरी असं अफवा पसरवली गेली आणि लोक पडली एकमेकांवरती. आणि त्याच दिवशी मी जाणार होती फुलं आणायला, माझ्या बाजूचे जे काका आहेत ते आणि मी, आम्ही दोघं जाणार होतो फुलं आणायला. पण सकाळीच मला त्याच वेळेत ताप आला, त्यामुळे मी जाऊ नाही शकले. असं झालं आणि त्याच्यानंतर मग हे सगळं झालं, म्हणजे त्याच वेळेत मला ताप येणार. मी निघाली, मी निघून त्या सगळ्या वेळेत तिथे बरोबर ते स्टॅम्पेड जे झालं त्या वेळेत मी तिथे असणारच होती, पण तो ताप आला त्यामुळे मी तिथे जाऊ नाही शकली. म्हणजे आपल्या बापूचा जो शब्द होता, तर तुला काही हानी होणार आहे, तुझ्या जीवाला काही हानी होणार आहे, तर मी तुला तिथे पाठवणार नाही. तर त्याने अगदी तंतोतंत पाळला. म्हणजे इतकं 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 कारुण्य की आपण म्हणजे शब्दात नाहीच सांगू शकत. अजूनही माझ्या अंगावर काठा येतो ते सगळं सांगताना. तिसरं असं की 4 माझ्या इथे एक बापू भक्त काकी राहायला आल्या. आणि मला ना 8 स्वप्न पडायची की ज्याच्यामध्ये अशी सगळी अशी प्रेत जळत असायची, सगळी पूर्ण प्रेत प्रेत प्रेत, हे अगदी मला 8 स्वप्न पडायची कितीतरी वर्ष. ते काय थांबायचंच नाही आणि मी खूप घाबरून उठायची. आणि असं व्हायचं की माझ्याच आसपासची माणसं, माझ्याच जवळची माणसं कोणतरी माझ्या पाठी लागल्या, कुठेतरी मला चाकू घेऊन मारत आहे, अशी मला कायम स्वप्न पडायची. ही जवळजवळ 6-7 ही गोष्ट चालली. 4 एक त्या बापू भक्त काकी आल्या, त्यांना मी हे सांगितले, असंच अनुभव त्यांच्याशी चालला होता संवाद. त्याच वेळी त्यांना मी सांगितलं की काकी मला अशी अशी स्वप्न पडतात,
त्यांनी मला आपला उधीचा एक्सपिरियन्स सांगितला. तर मला त्या आणि मला त्या बोलल्या की उधी काय कर, पाण्यात घे रात्री झोप, ग्लासात टाक उधी, त्याच्यावरती ओम मला सामर्थ्य जाता श्री अनिरुद्धाय नमः आपला मंत्र म्हण 11 वेळा आणि ते पाणी पी आणि असं तुली ही स्वप्न थांबेपर्यंत कर, बघ काय फरक पडतो. म्हटलं ठीक आहे. तर असं मी केलं, 11 दिवस झाले आणि राईट फ्रॉम दॅट डे, त्या दिवसापासून ते आजपर्यंत गेली 4 वर्ष मला एकदाही ती स्वप्न पडलेली नाही आहे. म्हणजे हे आपल्या उधीचं आपण न शब्दात व्यक्त करणारं असं एक महात्म्य आहे, जे खूप लोकांना उधीचा अनुभव येतो, त्यातला माझाच हा एक छोटासा अनुभव. हरिओम श्रीराम अंबाज्ञ.